फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय झालं आता? काय नाही झालं, काही नाही, विचार करतो आता मी आलेल्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं याचा. मग काय ठरवलं, काय करणार आहात? मार्ग शोधणार आहे. जी काही परिस्थिती तयार झालेली आहे त्याच्यावर मात कशी करता येईल त्याचा मार्ग शोधतोय. मला नाही वाटत काही मार्ग सापडेल असा, कारण सगळाच मार्ग अंधारामध्ये लपून बसलाय. त्यातनं बाहेर पडणं कठीण आहे बा. उगीच नाटकातल्यासारखी वाक्य फेकू नका दिग्विजय. डोळे उघडे ठेवले की अंधारातही वाट दिसते, पण भविष्यही या अंधारात दिसत नसेल तर? पुन्हा नाटकातली वाक्य. भविष्य नाही याचा अर्थ त्याला अस्तित्वच नाही असा नाही. तुमच्याच नाटकी भाषेत सांगतो, वाटा या अंधारातच शोधायच्या असतात. मला वाटत नाही आबा यातलं काही होईल असं, कारण जे काही समोर आहे ते आपण मान्यच करत नाही आहोत. अहो परवा त्या मंत्रानं अंजलीच्या कानाखाली मारली, कुणी विरोध केला नाही तिला. निदान पृथ्वीकडून तरी मला अशी अपेक्षा नव्हती. ती वेळ वादाची नव्हती भाई असा. अरे म्हणून का अन्याय सहन करायचा का? मी माझ्या पद्धतीने हा प्रश्न सोडतो. अरे कसली तुझी पद्धत, सात चुकीची आहे तुझी पद्धत. या मंत्राला जन्माची अद्दल घडवायला हवी आणि मला नाही वाटत ते तुझ्यासारख्याला जमेल असं. का मी घाबरतो तिला? अरे तसं जर असतं ना तर अंजलीच्या कानाखाली तिनं मारली ना त्यावेळेस तुटून पडला असतं तिच्यावरती. हो ही जी तुमची सवय ना हातापायाने निर्णय घ्यायची ही मला नाही आहे. आणि आठवण करून देतो तुमच्या या सवयीमुळे खूप वेळा फसलात तुम्ही, म्हणून आपले जे सल्लेत ना हे आपल्याकडे ठेवा, मला देऊ नका. पृथ्वी काय? पृथ्वी बस काय, तुम्हा दोघांचा चाललंय काय? सगळ्या घरावरती संकट आलेलं असताना दोघं आपसात भांडताय. त्या तुमच्यातल्या भांडणाचा फायदा फक्त त्या मंथराला मिळणार आहे. अहो पण आबा तुम्हीच काही बोलत नाही याचा अर्थ मी काय समजायचा? आम्ही गप्प आहोत याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असा नाही. आम्ही विचार करतो आहोत, तिचा तात्पुरता बंदोबस्त आम्ही केलेला आहे, पण याच आमच्या कृतीवरती ती कशी रिॲक्ट होते याच्यावर आम्ही विचार करतो आहोत. पण तुम्ही भांडताय. गजानना कोणाची परीक्षा पाहतोस तू, आमची का स्वतःचीच? या वास्तूत तुझं अस्तित्व आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मग कोण कुठली बाई येते आणि या वास्तूवर स्वतःचा हक्क सांगते? तरी तू गप्प आहे, तू काही करणार नाही. अरे आम्ही काय करायचं, कसं करायचं ते सांगणारी बुद्धी तूच तर आम्हाला देतो. तुझ्या मदतीशिवाय आम्ही काय करू शकणार? अग हा देव तुझा आहे, तुझ्या मदतीला नक्की धावून येईल बघ. म्हणूनच तू साकड घालतीये त्याला. आतापर्यंत त्याने तुझं ऐकलंही असेल. आबा आले की नाही, आता सगळं व्यवस्थित होईल बघ. साहेबांवरचा विश्वास आणि याच्यावरची श्रद्धा, याच्याच बळावर तर आलेल्या संकटाला तोंड द्यायचंय आपल्याला. रेड कार्पेट घातलं आणि आबासाहेब इनामदाराला आपल्या घरी बोलावलं तरी ते आपल्या घरी यायचे नाहीत. काळ्या दगडावरची पांढरी रेगाई. मला वाटतं सद्य परिस्थितीमध्ये आपणच आपल्या लेकीला घरी घेऊन आलेलं बरं.
घरच्या लोकांना वाऱ्यावर सोडून मान्यांची लेक घरी परत आली असं लोक म्हणतील. अहो लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. लोक काय बोलतात त्याच्याकडे आजवर विश्वास मान्यांनी ढोंगून बघितलेलं नाहीये. ध्यानात घ्या, उद्या इनामदारांवर घर सोडायची वेळ आली. इनामदार प्रथम आपल्या लाडक्या लेकाचा पृथ्वीराजचा विचार करतील, दिग्विजयरावांना वाऱ्यावर सोडतील. मग आपल्या जावई बापूंनी त्यांच्या भविष्याचा विचार करावा. घर जावई बनून राहणं शोभते का त्यांना? विजया, अगं तू अचानक कशी काय आलीस आणि हे काय आहे? अगं बोल ना, काय झालंय? अहो आधी तिला पाणी आणून द्या, थकली असेल पोर, नंतर सवाल विचारा. नाही नाही, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. असं काय घडलं म्हणून तू इथं आली? मी घर सोडून आले. अगं पण काय घडलं असं? विजय बेटा मला सांग, हे दिग्विजयरावांबरोबर भांडण झालं का? तुला त्या घरातलं कोणी काही बोललं का? माझं कुणाशी भांडण झालं नाहीये कि मला कुणी काही बोललेलं नाही. अगं मग काय घडलं असं? आई प्लीज मला समजून घे ग, मी नाही राहू शकत त्या घरात. कुठल्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. त्या मंथरांना तर सगळ्या गोष्टींवर बंधनं लागली आहेत. घर हातात न जायची भीती आहे इकडे. प्लीज मी अशा परिस्थितीत नाही राहू शकत तिकडे. अगं पण अशा परिस्थितीतच घरच्यांबरोबर राहणं हेच योग्य आहे. आम्हाला नाही पटत तुमचं काय चुकीचं वागली नाही ती. अहो काय सांगताय तुम्ही तिला? असं बोलून तुम्ही तिच्या चुकावर पांघरून घालताय? अहो काय चुकीचं वागली ती? माणसाने स्वतःचा विचार करण्यामध्ये काय आली चूक? अहो तसं पाहिलं गेलं तर या दुनियेतली सगळी माणसं स्वतःचा विचार करतात, सगळी चुकीची आहेत होय. आज मला सांग, आपल्या मुलीच्या सुखाचा विचार त्या घरातल्या कुणी केलाय? हे बघा, आपल्यासाठी कुणी काय केलं ह्याचा विचार करण्यापरीस अशा परिस्थितीत आता घरच्यांसाठी आपण काय करायचं ह्याचा विचार तू करायला पाहिजे आता. आई मला काय करायचं ह्याचा विचार मी केलाय. तिकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय मी त्या घरात जाणार नाहीये. राहू दे, इनामदारांना जसं राहायचंय तसं. अगं मग जावई बापूंचं काय? त्यांना इनामदार असल्याचा साक्षात्कार झालाय. तरी मी त्यांना सांगितलं होतं माझ्या बरोबर इकडे या म्हणून, पण नाही ना. घरातल्यांबद्दल आपुलकीच वाटायला लागली. घरातल्यांबरोबरच राहायचंय त्यांना. आपली बायको कुठे गेली ना तरी काही फरक पडणार नाही ह्या माणसाला. मग मी का विचार करायचा अशा माणसाचा? हा माणूस म्हणजे ना. तो माणूस काय चालवलेस? अगं तो तुझा नवरा आहे, तुझ्या कुकवाचा धनी. तू तुझ्या नवऱ्याबद्दल काही बोलू शकतेस, पण मी माझ्या जावयाबद्दल काही चकार शब्द ऐकून घेणार नाही. अहो काय चाललंय तुमचं? तुमच्या मुलीचं डोकं थाऱ्यावर नाहीये, हीच येळ आहे तिला समजावून सांगण्याची. अहो ही कोणची पद्धत आहे समजावून सांगण्याची? सुशिक्षित माणसं आहोत ना आपण, एकमेकांमध्ये संवाद होऊ शकतो, शब्दाने समजूत काढता येते. नाही, समजावून सांगायचा प्रयत्न केला पण समजना म्हणताना नाईलाजाने हात उचलावा लागला. नाही, तुमचं मुलीवरचं प्रेम समजू शकते पण अशा आंधळ्या प्रेमानं तिचा संसार उद्ध्वस्त झालेला मला चालणार नाही. आणि तुम्ही आबासाहेबांची काळजी करू नका बर का. ते त्यांचं घर वाचवायला समर्थ आहे, पण एक सांगते, अशी बेताल वागायला लागली नाही तर हिचा संसार फार काळ टिकणार नाही. तुमचं तत्वज्ञान आम्हाला ऐकू नका. इथं माझ्या मुलीचं भवितव्यपणाला लागलेलं आहे. मलाही तुमच्या इतकीच आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी आहे ना. हो तिचं वाईट झालेलं मलाही चालणार नाही. हे बघ विजया बेटा, लग्नानंतर सासर हेच मुलीचं खरं घर असत. अगं माहेरी यायचं असत ते पाहुणे म्हणून. आणि हे बघ, अशा परिस्थितीत
सासरच्या माणसांच्या माग खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, लढलं पाहिजे. आणि तू अशी पळून आलीस, एवढी दुबळी कशी काय झालीस तू? विजया, आता त्या घरातून तुझं फक्त प्रेतच बाहेर पडेल. तू नाही म्हणजे? आत्ताच्या आत्ता मी तुझी पाठवणी करणार आहे. तुम्ही येणार आहात मुलीची चूक सुधारायला? मी येणार नाहीये. मला माझ्या मुलीला नरकात ढकलायचं नाही. तुमची मुलगी आता इनामदारांच्या घरची सून आहे आणि ती अशी माहेरी परत आली, याच उत्तर आबासाहेबांना द्यावं लागेल. तुम्हाला लक्षात ठेवा, आबासाहेब इनामदारांना. दिग्विजय. अरे कोण मावशी? हा ये काय, आज दिग्विजयची मदत कशी काय आठवण आली? दिग्विजय हे काय चाललंय? तिची भीत निघून गेली. इनामदारांच्या घरावरती संकट आलेलं आहे हे माहिती असून सुद्धा ती परिस्थितीला तोंड देण्याऐवजी माहेरी निघून गेली एकटी. आणि तू रे, परिस्थिती पासून दूर पळण्यासाठी ही पळवाट शोधून काढतोस होय? अरे कोण पळवाट काढते? मी. तुला सांगतो मावशी, हे पेय प्यायला ना मी, माझ्या अंगामध्ये एक नवीन जोश आलेला आहे. अरे येऊ दे, कुठलंही संकट समोर येऊ दे, त्या संकटाला मी सामोरं जातो का नाही बघ. हा, आधी स्वतःचा संसार वाचव. बायकोने असं घर सोडून जाणं बरं दिसत का रे? हा, अरे नवरा म्हणून काय केलंस काय तू आतापर्यंत तिच्यासाठी? हा, तर ती घर सोडून निघून गेल्यावर दारू पीत बसलायस? अरे मग काय करू, काय करू काय? मी माझ्या सांगण्यानं ती थांबणार होती आणि का थांबायचं तिने? जाई, या घरामध्ये प्रत्येकाच्या लेखीनी दुय्यमच आहे, कोणी मला विचारत नाही. अरे ह्या सगळ्यावर दारू हा पर्याय नाही रे बाळा. पण मी नाही तरी या घराला भरपूर पर्याय आहेत. तू नाहीस म्हणजे? म्हणजे बघ, मुलगा म्हणशील तर आबांसमोर पृथ्वी हा पर्याय आहे. आबांची मर्जी म्हणशील तर सोनावणे हा पर्याय आहे. घरातला करता मुलगा म्हणशील तर विक्रम हा पर्याय आहे. आणि अगदी अगदी म्हणजे काहीही कामधाम नसलं तरी उदयभान हा पर्याय आहे. माझ्यासाठी या घराला खूप पर्याय आहे. मी असलो काय आणि नसलो काय, या घराला काही फरक पडत नाही मावशी. सांग ना, मी काय उपयोग आहे माझा या घराला? काय करू मी जगून मावशी, काय करू? हे बघ दिग्विजय, अरे मार्ग शोधले ना तर बरेच मार्ग सापडतील. पण या नशेपाई ना सापडणारे मार्ग सुद्धा हरवून जातील रे राजा. इतरांसाठी नाही रे राजा, स्वतःसाठी काहीतरी कर. स्वतःसाठी काही करण्यासाठी स्वतःची ओळख करून द्यावी लागते मावशी. जी ओळख मला कधी कुणी करूनच दिली नाही. हा बोला पाटील, काय नवीन बातमी? मॅडम मला नाही वाटत ह्या लोकांना आपल्याला घराबाहेर काढण्याची काही गरज आहे. म्हणजे? म्हणजे ह्या घरातली एक व्यक्ती स्वतःहून घर सोडून निघून गेलेली आहे.
मला वाटतं ह्यांना पुढील परिस्थितीचा अंदाज आलेला असावा, किंबहुना तुम्ही काय करू शकता हे कळलं असेल त्यांना. कोण गेलं घर सोडून? विजया. कायमची मायरी निघून गेलेली आहे. जहाज बुडायला लागलं की पहिले उंदीरच जहाज सोडून पळतात. मग मॅडम आता पुढे काय करायचं? काही करण्याची गरज नाही, जे ठरवलंय तेच करा. आव्हानची टीम हळूहळू कमी होते. मॅडम तुम्हाला काय वाटतं हे लोक काय करतील? मला आव्हा काय करणार याचा अंदाज नाही, पण एक मात्र नक्की, जर माणसावर मात करायची असेल तर आधी त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. इथे प्रत्येकाला आपण खूप काही करू शकतो असं वाटतंय, आणि हाच हाच त्यांचा गैरसमज दूर करा. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या.